मित्रांनो, एकॉस्टिक फिटनेस चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे ओट्सची स्मूदी. तर आपल्याला ओट्सची स्मूदी बनवायला लागणार आहे आपल्याला अर्धा वाटी ओट्स, 5-6 खजूर आणि दूध अर्धा वाटी आणि 2 केळी. तर सर्वात पहिला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेलं अर्धा वाटी ओट्स ते टाकणार आहे. त्याच्यानंतर मग आपण टाकणार आहे आपल्याकडे आपण घेतलेले जे खजूर होते 5-6 ते टाकणार आहे. त्यानंतर आपण टाकणार आहे दूध अर्धा वाटी जे आपण घेतलं होतं आणि अर्धा ग्लास पाणी आणि 10 मिनटं आपण हे ओट सोक होईपर्यंत थांबणार आहे. आणि 10 मिनटं झालेली आहेत आणि इकडे अशा प्रकारे इकडे आपले ओट्स सोक झालेले आहेत आणि खजूर सोक झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये केळी कट करून टाकणार आहे आपण. त्यानंतर आपण टाकणार आहे मित्रांनो 1 चम्मच पीनट बटर. तर पर 100 ग्रॅम पीनट बटरमध्ये तुम्हाला 26 ग्रॅम प्रोटीन भेटतं आणि 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट भेटतं. तर मित्रांनो, तुम्ही ही ओटची स्मूदी ॲज अ प्री वर्कआउट यूज करू शकता. वर्कआउटच्या आधी ही तुम्ही स्मूदी यूज करू शकता. तर मित्रांनो, आपण हे सगळं आता मिक्सरला लावण्याची फाईन पेस्ट बनवणार आहे. मी इकडे फाईन पेस्ट झालेली आहे आणि अशा प्रकारे आपली ओट्सची स्मूदी रेडी झालेली आहे. जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता याच्यावरती.